कोणार्क अपना शहर अपनी बातें। एमएमआरडीए की ओर से चल रही कई योजनाओं के अंतर्गत आम रस्तों का मरम्मत व निर्माण कार्य जारी है। इसी के चलते कांसाई सुभाष टेकरी रोड पर एमएमआरडीए की ओर से जो रस्ते का निर्माण कार्य चल रहा है उसमें कई प्रकार की लापरवाहियां बरती जा रही हैं। उल्लासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों का कहना है कि इस लापरवाही की वजह से वहां के नागरिकों के लिए, वहां के यात्रियों के लिए सुरक्षा संबंधी समस्याएं उत्पन्न होती हैं। अधिक इस बारे में उल्लासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष बंडू देशमुख क्या बता रहे हैं, आइए देखते हैं। एमएमआरडीएच्या माध्यमातून कांसई रोड ते सुभाष टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या रस्त्याचं काम चालू आहे। 2.5 ते 2.5 कोटीचं हे काम आहे। या कामाची मुदत संपलेली आहे, त्याच्यानंतर पण हे काम चालू आहे। पण हे काम चालू असताना या काम करताना या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेविषयी कुठलीही काळजी घेण्यात आलेली नाही आहे। तुम्ही स्वतः बघू शकता दोन्ही साईडला खड्डे आहेत। या 2 ते 3 ठिकाणी जवळजवळ 50-50, 100-100 पाईपलाईन तुटलेले आहेत। त्याच्यातनं लाखो लिटर पाणी गटरात जातं आहे, परंतु याच्याशी ठेकेदाराला काही घेणं देणं नाही आहे। आता मगाशी एमएमआरडीएचे एक अधिकारी आले होते, त्यांच्याशी मी बोललो तर ते मला बोलतात की आमच्या हातात ना ठेकेदार बघेल। मग ठेकेदाराला काय त्यांनी चालवायला दिलं आहे का पूर्ण? आता तुम्हाला हा ब्लॉक दाखवला मी, याच्याखाली PCC केलं गेलं पाहिजे होतं। DLDच्या नावाखाली हे निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं आहे आणि याच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही आहे। मग आता रोडाचं बांधकाम तुम्ही चालू ठेवणार आहे की इथे बंद करणार? आम्ही त्यांना सांगितलं पहिले सेफ्टी करा, त्याच्यानंतर ते सगळे लिकेजेस त्यांच्या नळाचे ते बंद करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला पुढे सुरुवात करा। म्हणून त्याविषयी आम्ही एमएमआरडीएल तक्रार करणार ना, याची चौकशी करणार आम्ही। त्याचं पत्र मी देणार आहे की आयुक्तांशी पण मी आत्ता फोनवर बोललो, आयुक्त बोलले त्या इंजिनियर मॅडमशी मी बोलतो आणि या कामाची चौकशी करायला लावणार। संपूर्ण रोड बनला गेला संपूर्ण नाही, फक्त एक साईड बनलेली आहे, एका साईडचं काम चालू आहे। तुम्ही बघितलं की एका साईडचं काम कसं झालंय, ते आत्ताच भुसा खालून निघतोय, तर पुढे काय होणार? ते इथे रोडचं काम चालू होतं ना, ते काय म्हणतात त्याला JCB नं माती खोदत होते, तर खोदता खोदता काय एकीकडच्या मुळा उघड्या पडल्या होत्या त्याच्या, आणि एकीकडून होतं ते, त्यामुळे आमच्या घरचे ड्युटीवर आल्यानंतर बाहेर थुकायला गेले, तर ते म्हणजे तिथं थुकत असं आणि ते कचकच असा आवाज आला झाडाचा, तर थोडे पुढे गेले ते, तर एकदमच झाड पडलं, तर पडलं त्यामुळे त्यांना इथं घुसल्यामुळे इथं दुखापत झाली होती, म्हणजे पट्टी वगैरे करून आणली मग आणि ते, आणि हे कामं जे चालू एकदम स्लो करतायत ना ते लोक, इथं खड्डं केलं तिथे खड्डं केलं, त्याच्यामुळे काय म्हणजे रस्त्यात हां अपघात होतात, गाडी ठेवायला जागा नाहीत पोरांना, काय नाही, माणसं पडतात, स्लिप होते गाडी, नळ तुटले, कितीतरी पाणी वाया जाते त्याच्यामधून, ना रोज घ्या पाणी घ्या, हे घाण पाणी येतं प्यायला आणि सगळी माती घरात, त्याच्यामुळे कसं अस्थमा दमा हे म्हणजे श्वास घ्यायला खूप त्रास होतो। इसी तरह एमएमआरडीए की ओर से चल रही योजनाओं के अंतर्गत उल्लासनगर में लाल चक्की रोड, कैलाश कॉलोनी रोड और बिरला रोड, उड़ान पुल की ओर जाने वाला रोड, इन रोडों पर भी काम चालू है, इन रस्तों पर भी काम चालू है, लेकिन विलंब हो रहा है। कई प्रकार की लापरवाहियों के चलते ये विलंब हो रहा है और शासन प्रशासन की ओर से विलंब नहीं होना चाहिए। अगर कोई सावधानी बरती नहीं गई तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपनी ओर से आंदोलन करेगी, ऐसा कहना है महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों का, कार्यकर्ताओं का, देखते हैं। या उल्लासनगर महानगर पालिका क्षेत्रामध्ये एमएमआरडीएच्या मार्फत उल्लासनगर शहरामध्ये 4 रोडचे काम चालू आहेत, त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे हा जो आहे विनस चौकपासून ते उड्डाण पूल आणि जसं तुम्ही हे आपला भरतनगरचा रस्ता आहे, त्याच्यानंतर कैलास कॉलनीचा रस्ता, त्याच्यानंतर बिर्ला मंदिर त्या साईडचा रस्ता, असे 4 रस्ते या ठिकाणी MMRDA मार्फत चालू आहे। परंतु आपण जर बघत असतात का ह्या रस्त्यांमध्ये जे भरतनगर झाला किंवा लालचक्कीचा रस्ता आला, लालचक्कीचं तर एवढी दुरावस्था चालू आहे की 2 वर्ष उलटले परंतु खूप धीम्या गतीने लालचक्कीच्या रस्त्याचं काम चालू आहे। परंतु विशेष बाबमध्ये याच्यामध्ये कोणीही बोलायला तयार नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी देखील गप्प आहेत। याचं कारण एकच आहे की इथले पालकमंत्री म्हणजेच MMRDAचे मुख्यतः मानले जातात आणि त्यामुळेच कोणी प्रशासनाला किंवा MMRDAला जाब विचारत नाही, कुठेतरी त्यांची दडपशाही या ठिकाणी दिसून येते। परंतु या पद्धतीने जे काम चाललंय धीम्या गतीने, त्यामुळे लोकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे की जिथे नागरिक आहेत त्यांना येण्याजाण्यासाठी गाडी वाहनं आतमध्ये आणण्यासाठी असेल किंवा मग दुकान असेल त्यांच्या गिरायकांसाठी, हा एक खूप मोठा त्रास त्यांना सहन करून त्यांना 2 वर्षापासून नुकसान सहन करावं लागत असेल। बरं ते तर ठीक आहे, परंतु तुम्ही क्वालिटी जरी बघत असाल
तो कोणत्याही प्रकारचे जे MMRDA बोलतात की खूप चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करतो महानगरपालिकेपेक्षा, परंतु त्या पद्धतीचं काम या ठिकाणी दिसून येत नाही। तुम्ही बघू शकता की काम कशा पद्धतीने चालू आहे। एक तर धीमीगती आहेच, परंतु त्याच व्यतिरिक्त या ठिकाणी ग्रीडचा किंवा जो ब्लॉक वगैरे वापरले जातात तर त्या ठिकाणी विड्थ जे आहेत त्याची कमी आहेत, आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा। जर हे रस्ते पूर्ण केले नाही आणि विशेषतः म्हणून लाल चक्कीपासून जो उड्डाणपूलपर्यंत आणि विनस मार्ग आहेत, जर हा रस्ता केला नाही तर पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, हे आम्ही यापुढे ग्वाही देतो। तुम्ही जेव्हा ठेकेदाराला फोन करून विचारलं तेव्हा त्यांचं उत्तर काय होतं? ठेकेदाराचं म्हणणं आहे की आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतो आहे। इंजिनियर आहेत शर्मा म्हणून, त्यांनी सांगितलं आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम इथं करत आहोत। उल्हासनगर महानगरपालिकेचं जे काम आहेत ते निकृष्ट दर्जाचं असतं, परंतु MMRDAचं काम तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणत्या पद्धतीने करतो आणि आमचं काम चांगलं आहे, तर ते या ठिकाणी समोर येण्यास टाळाटाळ करत आहेत आणि या पद्धतीचं फोनवर उत्तर देत आहेत। तुम्ही ज्या खराब काम झालंय त्याची तपासणी करायची मागणी वगैरे करणार? खराब काम झाल्याची तपासणीची मागणी आम्ही MMRDAकडे नक्कीच करणार आहोत, आणि जे धीम्या गतीने काम चाललं त्यासाठी देखील करणार आहोत। आणि विशेषतः म्हणजे आम्हाला जी माहिती भेटली आहे की ठेकेदाराचं जे वर्क ऑर्डर जे आहेत त्याचे कालावधी संपलेले आहे, परंतु त्याला फाईन बसली आहे का नाही असं कळलं जातं की त्यांना फाईन चालू आहे, पण तरी पण आम्ही त्याची एक एन्क्वायरी करणार आहे। यांना फाईन बसली पाहिजे, जे डिले यांनी केलं आहे त्याचं भुगतान त्यांना भुगतलं पाहिजे। माझं इथे दुकान आहे फॅब्रिकेशनचं, तिथे 2 वर्षापासून आमचा धंदा होत नाही, इथे गाड्या येत नाही किंवा वापर होत नाही लोकांचे। आता जे काम आणलं त्यालाही लोक इथे येत नाही किंवा मग त्या मार्गाने निघून जातात, बघतात इथे काही नाही सरळ निघून जातात। रोडाचं काम 2 वर्षापासून धीमे धीमे चाललं आहे, काहीच होत नाही, आणि मध्ये मध्ये टप्पे खोदून ठेवलेले, ते एक टप्पा बनवतात परत बंद करतात, दुसरा टप्पा बनवतात परत बंद करतात। आता हे ब्रिजचं काम, हे पुलाचं काम मागच्या बाजूला त्यांनी केलं होतं, तर ते काय त्यांनी आता कमीत कमी नाही 3-4 महिने त्यांनी लावले, 4 महिने लावले त्या पुलाला। मग याच्याशिवाय आमचा मार्ग काय पोट भरायचा तो थकीत राहिलेला आहे। मागणी हे रोडाचं काम लवकर व्हायला पाहिजे आणि सगळ्या लोकांचं जे आहे पोटाचं रोजीरोटी ती चालू व्हायला पाहिजे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।